विद्यार्थ्यांच्या नीटनेटकेपणा, शिस्तबद्ध नियोजन, कोणतीही स्पर्धा असो त्यात सहभागी नोंदवून पारितोषिक पटकावणारे विद्यार्थी, जिल्ह्यात शाळेचे नावलौकिक मिळवून देणारी मौदा तालुक्यातील घोटमुंड्री येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथील शाळेच्या 5 इमारती अतिशय जीर्ण झाल्या असून त्या पावसामुळे अथवा वादळामुळे कधीही मोडकळीस येऊन विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका होऊ शकतो, त्यामुळे सदर इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना बसवू नये असे पत्र जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी शिक्षणाधिकारी यांना जवळपास वर्षभरापूर्वी दिले. तत्काळ जीर्ण इमारती पाडून बांधकाम करण्याचे आदेश देखील देण्यात आले, मात्र शाळेच्या इमारती बांधकामाकडे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा मुहूर्त अद्याप निघाला नाही. शिक्षणाचे धडे घेण्याकरिता दुसरे पर्याय व्यवस्था नसल्याने नाईलाजास्तव विद्यार्थ्यांना जीर्ण इमारतीमध्ये बसून जीव मुठीत घेऊन शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहे, अशी शोकांतिका जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर यांच्या गावापासून हाकेच्या अंतरावर असल्याचे घोटमुंड्री येथील शाळेची आहे. येथील शाळेत इयत्ता 1 ते 8 वर्ग असून पटसंख्या 204 आहे. सगळीकडे कॉन्व्हेंटचे फॅड असताना देखील येथील शाळेत परिसरातील आष्टी, शिवणी, ढोलमारा, खातपाहुणी आदी गावातील विद्यार्थी शिक्षणाकरिता येतात. इंग्रजी, सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाचे शिक्षण येथील शाळेत दिले जाते. त्याचबरोबर क्रीडा स्पर्धेत येथील शाळेचे मजल राज्यपातळीपर्यंत पोहोचलेली आहे. शिल्ड, मेडल, ट्रॉफीने एका खोलीत खच भरलेला आहे. जिल्ह्यात सगळीकडे जिल्हा परिषदेच्या शाळेत पटसंख्या रोडावत असताना येथील शाळा अपवादात्मक आहे. येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी चांगल्या पदावर शिक्कामोर्तब देखील केलेला आहे, त्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा कल येथील शाळेकडे आहे. मात्र येथील शाळा ग्रहण लागले ती जीर्ण इमारतीचे. पावसाळ्यात वर्गखोल्यात गुडघ्याभर पाणी साचते. साप, विंचू, किडे यांपासून धोका असल्याने ते विद्यार्थ्यांना बाकावर पाय ठेवून बसावे लागते. छतामधून टपटप पाणी पडत असते. भिंतीला ठिकठिकाणी मोठ्या मोठ्या भेगा पडल्या असून भिंत कधीही कोसळेल याचा अंदाज नाही. छत ठिकठिकाणी फुटलेले असल्याने कधीही विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाळेतील 5 जीर्ण इमारतीचा अहवाल येथील मुख्याध्यापकांनी बरेचदा संबंधित विभागाकडे सादर केला, मात्र जीर्ण इमारती पडून नवीन इमारत बांधकामाचा मुहूर्त अद्याप प्रशासनाला मिळाला नाही, त्यामुळे प्रशासन एखाद्या धोका होण्याची वाट तर पाहत नसावा असाही सवाल निर्माण झालेला आहे. सर, हे पूर्ण भीती ओले होते सर, आणि नाही का सर इथं खिडक्या वगैरे सगळ्या पावसाने पूर्ण ओले असते सर, आणि इथं एवढा अर्धा म्हणजे अर्धा पाय पाणी असते सर. ह्या ठिकाणी वर्ग 7 मध्ये 7 जी इमारत आहे ती इमारत अत्यंत जीर्ण झालेली आहे, आणि जसं हाय शैक्षणिक सत्र जे आहे 2019-20 तर पावसाची सुरुवात झालेली आहे, आणि पावसाची सुरुवात झाल्यानंतर ह्या ठिकाणी पाणी जो आहे हा पाणी गळत असतो. गळल्यामुळे ही इमारत केव्हा कोसळेल याचा काही नेम नाही. या वर्गामध्ये जवळपास 39 विद्यार्थी आहेत, आणि 39 विद्यार्थी असल्यानंतर जर इमारत जर कोसळली तर विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. आणि हे जर झालं, एखादा विद्यार्थी जर दगावला, तर ही पूर्णपणे जिम्मेदारी कदाचित आम्ही जे कर्मचारी जे आहोत त्या कर्मचाऱ्यावर घेतलं जाईल, परंतु ह्यामध्ये आमचा काही दोष नाही, कारण आम्ही शासनाला याचा पाठपुरावा केलेला आहे. आता लगेच आता हे आपण बोलत असताना पावसाने सुद्धा सुरुवात केली, तर असं काही म्हणता येत नाही की केव्हा धोका निर्माण होईल, तर हा धोका होऊ नये अशी कडकडीची विनंती आहे. ब्युरो रिपोर्ट, शैलेश रोशन खडे, नागपूर मौदा.